नमस्कार। कोरोना महामारीमुळे घरीच सुरक्षित राहून स्वतःची काळजी घ्या। आपणा सर्वांचे शून्य सावली दिनानिमित्ताने माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे। आपल्याला विनंती की माझ्या या यूट्यूब चॅनेलला पण सबस्क्राईब करा। आपल्याला नेहमी सोबत करणारी आपली सावली काही क्षणाकरता आपली साथ सोडून जाते, याची अनुभूती आज छत्रपती शिवाजी विद्यालय आणि प्राथमिक विद्या मंदिर दुधोंडीच्या मुला मुलींनी घेतली आणि त्यांनी आपले काही फोटो आमच्याकडे शेअर केले। आज शून्य सावली दिवस म्हणजे झिरो सॅडो डे, आजचा हा दिवस, या दिवशी आपली सावली जी आहे ही आपल्यापासून काही क्षणाकरता गायब होणार आहे। मग आजच्या या दिवसाची अनुभूती आम्ही ऑनलाईन पद्धतीनं घेणार आहोत आमती शिक्षण प्रसारक मंडळ दुधोंडीच्या छत्रपती शिवाजी विद्यालय आणि प्राथमिक विद्या मंदिर दुधोंडी। आम्ही आज ऑनलाईन पद्धतीनं शून्य सावली दिवस आमच्या दोन्ही विद्यालयामार्फत घेणार आहोत। तर याच्यामध्ये काल आम्ही शून्य सावली दिवस निरीक्षण करा, प्रयोग करा असा व्हिडिओ तयार केला आणि तो सर्व ग्रुपवर पाठवला। आज दोन्ही विद्यालयाचे विद्यार्थी कोरोना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून आपल्या घरामध्ये घराच्या दरवाजासमोर छतावरती हा शून्य सावली दिवसाची अनुभूती घेणार आहेत। काल आम्ही व्हिडिओ तयार करून ह्या मुलांना प्रयोग कसा करायचा, तर याच्यामध्ये घरात ज्या आपल्या वस्तू उपलब्ध होतात त्या वस्तू तुम्ही काय करायच्या, त्याची सावली कशी पडते हे बघायचंय। किंवा आपण शून्य सावली हा दिवस अनुभवतोय, या ठिकाणी बघा घड्याळामध्ये बरोबर 12:30 वाजलेले आहेत आणि 12:30 वाजल्यानंतर या ठिकाणी काचेवरती वस्तू ठेवलेले आहेत। काचेवरती ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत या वस्तूंची बांगडीसारखी सावली खाली आपल्याला दिसते बघा। त्यानंतर बघा या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची बॉटल आहे आणि ह्या पिण्याच्या पाण्याची बॉटल हिची सावली पूर्णपणे गायब झालेली आहे, म्हणजे बॉटल खाली आलेली आहे। या ठिकाणी चकली पात्राचा तळाकडचा भाग आहे, तर त्याची सावली बघा त्याच्या खाली अगदी बांगडीसारखी तयार झालेली आहे। सगळ्या सावलीचं निरीक्षण करा। या ठिकाणी काचेची गोलबरणी आहे आणि ह्या काचेच्या गोलबरणीचं जर आपण निरीक्षण केलं तर हिची सावली त्या बरणीखालीच आलेली आहे। बॉटलची पूर्णपणे सावली जी आहे ही सावली नाहीशी झालेली आहे। त्याच्यानंतर बघा हे पीव्हीसी पाईप, तर ह्या पीव्हीसी पाईपची सावली नकळत अगदी पीव्हीसी पाईप बरोबर दिसते, म्हणजे ही सावली पूर्णपणे गायब म्हणता येणार नाही, तर त्या वस्तूच्या पायाखाली आलेली आहे। परंतु जर बॉटलचं निरीक्षण केलं तर ह्या बॉटलसारख्या ज्या वस्तू आहेत दंडगोलाकार यांची मात्र सावली आपल्याला गायब झाल्याची दिसते। त्याच्या खाली मोबाईलची सावली दिसत असेल तुम्हाला। आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए एस कांबळे सर यांनीही शून्य सावलीचा अनुभव घेत आहोत। तुम्ही पाहू शकता सर्व बाजूनी जर आपण पाहिलं तर आपल्याला याची सावली कुठेही दिसत नाही, म्हणजेच आत्ताची जी वेळ आहे ही शून्य सावलीची वेळ आहे असं आपण म्हणू शकतो। सावली आपल्याला सोडून जाते हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं। आपल्याला सगळ्यांना माहित आहे पृथ्वी सूर्याभोवती परिक्रमा करत असते आणि सूर्याभोवती परिक्रमा करत असताना तिचा अक्ष जो आहे हा सरळ नाही तर तो 23 अंशांनी कललेला आहे आणि त्यामुळे पृथ्वीवरती ऋतू होतात। उत्तरायण आणि दक्षिणायन चालू होते 23 डिसेंबर ते 21 जून यापर्यंत।
उत्तरायण चालू असते जे आपण अनुभवतो आणि त्याच्यानंतर दक्षिणायन सुरू होते आणि यामध्ये जे दोन दिवस येतात त्या दोन दिवसांमध्ये सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो। आता याचं वैशिष्ट्य काय तर आपण एखादी वस्तू दुपारी सूर्याच्या प्रकाशात ठेवली असता त्या सरळ वस्तूची सावली बरोबर त्या वस्तूच्या पायाखाली येते, काही क्षणाकरता ही सावली नाहीशी होते आणि याच दिवसाला शून्य सावली दिवस म्हणतात। आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी हा दिवस अनुभवला। विज्ञान विषयक शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा। आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।